नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती. याच्या आधी सुद्धा आपण बऱ्याचशा जिल्ह्यांच्या माहितीवर व्हिडिओ बनवलेला आहे. जर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि हे जे सगळे व्हिडिओ आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की जेव्हा पोलीस भरती आणि MPSCच्या आणि इतरही एक्झाम असतात तर त्या सगळ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला खूप महत्त्वाचे असतील मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर बघायचा आहे, दोनदा कमीत कमी दोनदा तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर बघायचा आहे. त्याचबरोबर या ही जी PDF आहे ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करून देणार आहे. तिथून तुम्ही प्रिंटआउट काढू शकता किंवा तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती. तर सगळ्यात आधी आपण बघूया की या रायगड जिल्ह्याचं नेमकं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे. बघा, महत्त्वाचं आहे या रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आपल्याला लक्षात असणं, कारण की सगळ्या जिल्ह्यांचं जे जास्तीत जास्त म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांचं मुख्यालय जे आहे ते जसं की यवतमाळ जिल्ह्याचं मुख्यालय यवतमाळ याच ठिकाणी आहे, नागपूर जिल्ह्याचं नागपूर याच ठिकाणी आहे. पण रायगड या जिल्ह्याच्या बाबतीत असं होत नाही, तर रायगड जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते अलिबाग या ठिकाणी आहे. हे तुम्हाला लक्षात असायलाच हवं, ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बघूया हा जो रायगड जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये हा रायगड जिल्हा नेमका कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या स्थानी आहे. तर आपण बघूया, मी जिथे मार्क करते आहे हे तुम्ही थोडं व्यवस्थित बघा. हा जो जिल्हा तुम्हाला दिसत आहे ग्रीन पेननी मार्क केलेला आहे, हा जो जिल्हा आहे हा आहे रायगड जिल्हा. तर आपल्याला या नकाशामध्ये काय काय अभ्यासायचं आहे, तर या जिल्ह्याची सीमा कोणकोणत्या इतर जिल्ह्यांना लागलेली आहे, ते जिल्हे कोणकोणते किंवा किती जिल्ह्यांना लागलेले आहेत किंवा इतर राज्यांना लागलेली आहे का एखाद्या जिल्ह्याची सीमा, तर ते राज्य कुठलं, ठीक आहे, ही सगळी आपल्याला माहिती असायलाच हवी. तर आपण नकाशा कसा बघतो, तर बघा उत्तर दक्षिण पश्चिम आणि पूर्व असा तुम्ही कुठलाही जर तुम्हाला मॅप बघायचा असेल तर या प्रकारे तुम्ही कुठलाही मॅप असा बघायचा आहे. तर बघा रायगड जिल्ह्याला एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तर आणि त्याचबरोबर अरबी समुद्राचा म्हणजे पूर्व पश्चिमेकडून अरबी समुद्र हा रायगड जिल्ह्याला लागलेला आहे. तर तुम्ही बघायचं आहे की रायगड जिल्ह्याला 4 जिल्हे जे लागलेले आहेत किंवा सीमा त्यांनी रायगड जिल्ह्याला कोणत्या 4 जिल्ह्यांच्या ज्या सीमा लागलेल्या आहेत ते जिल्हे कोणकोणते, ठीक आहे, कुठले जिल्हे आहेत, तर रायगड जिल्ह्याला ठाणे पुणे सातारा आणि रत्नागिरी हे जे 4 जिल्हे आहेत. कोणकोणते? ठाणे पुणे सातारा आणि रत्नागिरी. आपल्याला एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारतात, ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे जे 4 जिल्हे आहेत या 4 जिल्ह्यांच्या सीमा या रायगड जिल्ह्याला लागलेल्या आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि पश्चिमेकडून अरबी समुद्र, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बघा या जिल्ह्याचं म्हणजेच कोणत्या जिल्ह्याचं की रायगड जिल्ह्याचं नेमकं किंवा एकूण क्षेत्रफळ किती आहे. बघा मी वारंवार नेहमीच सांगते तुम्हाला की आपल्याला एक्झाममध्ये परीक्षेमध्ये नेहमी आपल्याला प्रश्न पडतो, म्हणजे उतरता क्रम म्हणा किंवा जोड्या लावा या फॉर्मॅटमध्ये आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो. जिल्हा दिलेला असता एका साईडनी आणि एका साईडनी क्षेत्रफळ दिलेलं असतं, आपल्याला जोड्या लावायच्या असतात. किंवा आपल्याला वन लाईनर क्वेश्चन विचारला जातो किंवा आपल्याला अरेंज करायचं असते, म्हणजेच चढता क्रम किंवा उतरता क्रम याच या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. जिल्हा कोणत्या जिल्ह्याचं किती क्षेत्रफळ आहे, जास्त जिल्ह्याकडून कमी जिल्ह्यापर्यंत असा प्रश्न येतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांचं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ, त्या जिल्ह्याची लोकसंख्या, त्या जिल्ह्याचं पुरुष महिला प्रमाण आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे किंवा हे तुम्हाला लक्षातच असायला पाहिजे. हे जे 4-5 पॉईंट आहे हे तुम्हाला लक्षातच असायला पाहिजे. तर बघूया आपण रायगड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 7148 चौरस किलोमीटर, हे रायगड जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. त्याचबरोबर या रायगड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे, तर बघा 26,35,394. बघा 26,35,394 ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या रायगड जिल्ह्याची आहे. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये पुरुष व महिला प्रमाण किती आहेत, म्हणजे पुरुष महिला प्रमाण असं कसं. बघा दर हजार पुरुषांमागे एकूण किती महिला आहेत, तर या रायगड जिल्ह्यामध्ये दर हजार पुरुषांमागे एकूण 955 महिला आहेत, ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो, महिलांच्या प्रमाण म्हणजे पुरुष जे महिला प्रमाण आहे याच्यावर सुद्धा नेहमी आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. त्याचबरोबर या रायगड जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे, तर 83.89% ही जी आहे एकूण साक्षरता या जिल्ह्याची आहे.
ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये बघा आपल्याला नेहमी म्हणजे आता प्रश्न विचारल्या जातात, म्हणजे आता एमपीएससीने प्रश्न विचारला होता नंदुरबारवर, त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर त्या जिल्ह्याचा आकार कसा आहे, ठीक आहे, आकार म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, आकार दिलेले होते त्या प्रश्नामध्ये आणि आपल्याला हा जिल्हा कोणता असा प्रश्न होता, ठीक आहे. तर आपल्याला एखाद्या प्रत्येक जिल्ह्याचा थोडा जो आकार कसा आहे तर आपल्या थोडा दिमागामध्ये फिट करून ठेवायचा आहे तुम्ही थोडं की या जिल्ह्याचा असा असा आकार आहे, ठीक आहे, असं तुम्ही थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर असा सुद्धा एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये उत्तर ते दक्षिण क्रम त्या तालुक्यांचा लावा किंवा पूर्व ते पश्चिम क्रम त्या तालुक्यांचा लावा. आपल्याला इथपर्यंत अभ्यास करायचा आहे की नेमके याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारले जातात, आयोग प्रश्न विचारत आहेत, त्याच्यामुळे खूप खोलात आपल्याला जाऊन अभ्यास करायचा आहे. तर बघा रायगड रायगड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत, तर बघा तर एकूण 15 तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत. तर ते कोणकोणते तालुके आहेत हे तुम्ही लक्षात घ्या, तर अलिबाग, मुरुड, पेण, पनवेल, उरण, माणगाव, कर्जत, महाड, तळा, खालापूर, रोहा, पोलादपूर, श्रीवर्धन, मसळा, त्याचबरोबर सुधागड आणि पाली. हे जे सगळे 15 तालुके आहेत हे रायगड जिल्ह्यातील 15 तालुके आहेत. तर आपण मॅप बघून घेऊया. तुम्हाला अशा प्रकारचा हा जो मॅप दिसतो आहे तुम्हाला हा रायगड जिल्ह्याचा मॅप आहे, ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं एक्झाममध्ये तर आपण कुठल्याही नकाशाचा असे भाग करतो आणि आपण पूर्व ते पश्चिम किंवा उत्तर ते दक्षिण असे आपण क्रम लावतो, ठीक आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या हा नकाशा आणि तालुकेसुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा या रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या नद्या वाहतात, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात असायला हवं, ठीक आहे. तर या रायगड जिल्ह्यामध्ये उल्हास नदी, पाताळगंगा नदी, अंबा, कुंडलिका, सावित्री नदी, घोळ, काळ आणि पेज या ज्या सगळ्या नद्या आहेत, या सगळ्या महत्त्वाच्या नद्या रायगड जिल्ह्यामधून वाहतात, ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये कोणकोणती खनिज संपत्ती आढळते, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची खनिज संपत्ती आढळते हे सुद्धा आपल्याला लक्षात असायला हवं. एक्झाममध्ये सुद्धा याच्यावर सुद्धा नेहमी वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत, ठीक आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये मुख्यतः बॉक्साईट आणि त्याचबरोबर किनाऱ्यालगतचे मिठाचे उत्पादन सुद्धा या ठिकाणी होते. कोणत्या ठिकाणी? तर रायगड जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. बॉक्साईट सुद्धा या जिल्ह्यामध्ये आढळला जातो. नंतर बघा नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे प्रमुख शेतकी उत्पादने. तर या रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणती प्रमुख शेतकी उत्पादने घेतली जातात, तर समोर बघूया. तांदूळ हे या जिल्ह्याचं मुख्य पीक आहे. कोणत्या जिल्ह्याचं? तर रायगड जिल्ह्याचं तांदूळ हे मुख्य पीक आहे. त्याचबरोबर नाचणी, वरी, आंबा, काजू, नारळ आणि सुपारी हे सगळेसुद्धा उत्पादन या जिल्ह्यामध्ये घेतली जातात. नंतर या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची मृदा आढळते, तर याच्यावर सुद्धा आपल्याला वारंवार एक्झाममध्ये हे जे सगळे पॉईंट आहे ना मित्रांनो, या सगळ्या पॉईंटवर नेहमी प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एवढे जरी लक्षात ठेवलं ना परफेक्ट, म्हणजे परफेक्ट पूर्ण तुम्हाला जर एवढं लक्षात राहणार ना, तर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न येणारा जो प्रश्न असतो तो तुम्ही नक्की सॉल्व करू शकाल, ठीक आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण कोणकोणत्या प्रकारची मृदा आढळतात, तर बघा या जिल्ह्यामध्ये गाळाची मृदा आढळते, त्याचबरोबर जांभी मृदा आणि रेती मिश्रित मृदा, वालुकामय मृदा या जिल्ह्यामध्ये आढळतात. कोणकोणती मृदा? गाळाची मृदा, जांभी मृदा आणि रेती मिश्रित वालुकामय मृदा ही जी आहे ही सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आढळते, ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर या जिल्ह्याचं हवामान कसं आहे, तर या जिल्ह्यामध्ये रायगडमध्ये सर्वात कमी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो, तर अलिबाग या ठिकाणी या जिल्ह्यामधलं आपण सांगत आहोत हवामान. तर या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी ज्या ठिकाणी पाऊस पडतो ते ठिकाण आहे अलिबाग. आणि या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो ते ठिकाण आहे माथेरान, ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये काही अभयारण्यसुद्धा आहेत, तर ते अभयारण्यसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला हवे. तर या रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा हे जे पक्षी अभयारण्य आहे हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर फणसाड हे सुद्धा पक्षी अभयारण्य आहे आणि हे सुद्धा अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर सुधागड हे सुद्धा अभयारण्य या रायगड जिल्ह्यामध्येच आहे, ठीक आहे. नंतर या रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणती धरणे आहेत आपल्याला लक्षात असायला हवं, याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. तर राजनाला हे कर्जत तालुक्यात आहे, कर्जत या ठिकाणी राजनाला
हे जे धरण आहे हे कर्जत या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर कोलाड ह्या काळ प्रकल्पामध्ये कोलाड हे धरण आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा जलविद्युत व औष्णिक विद्युत प्रकल्प. बघा या जिल्ह्यामध्ये काही जलविद्युत आणि औष्णिक विद्युत प्रकल्प सुद्धा आहे. तर ते कोणकोणते आहे बघा, आपण जलविद्युत प्रकल्प बघूया सगळ्यात आधी. तर या रायगड जिल्ह्यामध्ये जे जलविद्युत प्रकल्प आहे बीरा आणि खोपोली. बघा भिवपुरी, बीरा आणि खोपोली हे जे तीन जलविद्युत प्रकल्प आहे, हे तीन जलविद्युत प्रकल्प हे रायगड जिल्ह्यातच आहे. आणि त्याचबरोबर औष्णिक विद्युत प्रकल्प जो आहे तो आहे उरण या ठिकाणी. ठीक आहे, उरण हा औष्णिक विद्युत प्रकल्प हे सुद्धा रायगड जिल्ह्यामध्येच आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर या रायगड जिल्ह्यामध्ये काही थंड हवेचे ठिकाणे सुद्धा आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे थंड हवेचे ठिकाणे कोणकोणती. तर या रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान जे कर्जत तालुक्यामध्ये आहे, तर या ठिकाणी माथेरान हे थंड हवेचे ठिकाणी आहे ठिकाण आहे. त्याचबरोबर राजमाची आणि कणकेश्वर हे सुद्धा थंड हवेचे ठिकाणे याच जिल्ह्यामध्ये आढळतात. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही गरम पाण्याचे झरे सुद्धा आहेत. आपल्याला एक्झाममध्ये याच्यावर सुद्धा बरेचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर या रायगड जिल्ह्यामध्ये गरम पाण्याची झरे जी आहेत, तर ती झरे कोणकोणती. तर गरम पाण्याची जे झरे आहेत ते आहे सौ जे महाड तालुक्यात आहे, आणि त्याचबरोबर उन्हेरे आणि वडवली. बघा याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारला गेलेला आहे उन्हेरेवर. तर बघा गरम पाण्याचे जे झरे आहेत सौ, उन्हेरे आणि वडवली हे जे तीन गरम पाण्याची झरे आहेत ते हे तीन गरम पाण्याची झरे हे सुद्धा रायगड या जिल्ह्यामध्येच आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघूया नंतरचा पॉईंट म्हणजे खाड्या. तर या जिल्ह्यामध्ये काही खाड्या आहेत, तर त्या कोणकोणत्या. धरमतरची खाडी, ठीक आहे, राजापूरची खाडी, रोहाची खाडी, पनवेलची खाडी आणि बाणकोटची खाडी. या सगळ्या ज्या खाड्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारले जातात. धरमतरची खाडी, राजापूरची खाडी, रोह्याची खाडी, पनवेलची खाडी आणि बाणकोटची खाडी या सगळ्या खाड्या महत्त्वाच्या आहे आणि तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. त्याचबरोबर या रायगड जिल्ह्यामध्ये काही पुळणेसुद्धा आहेत. पुळणे म्हणजे बीच जे असतात ते. तर बघा या जिल्ह्यामध्ये मुरुण जंजिरा हे जे आहे हे सुद्धा हे पुळण आहे. त्याचबरोबर श्रीवर्धने, अलिबाग, हरिहरेश्वर, काशीद आणि किहिम बीच म्हणतो त्यालाच पुळणे म्हणतात. तर हे सगळे जे बीचेस आहे हे सगळे बीचेस या रायगड जिल्ह्यामध्येच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा धबधबा. तर या रायगड जिल्ह्यामध्ये काही धबधबेसुद्धा आहेत, तर ते तुम्ही बघून घ्या. तर या रायगड जिल्ह्यामध्ये गरम बी धबधबा आहे, पांडवकडा धबधबा आहे आणि रामधरणेश्वर धबधबा आहे. कोणकोणते धबधबे, तर बघा गरम बी धबधबा, पांडवकडा धबधबा आणि रामधरणेश्वर धबधबा या रायगड जिल्ह्यामध्येच आहे. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही बेटे आहेत, आपल्याला बेटेसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर ते कोणकोणती बेटे आहेत, तर घारापुरी बेट, खांदेरी उंदिरी बेट, कासा, कुलाबा आणि जंजिरा हे जे सगळी बेटे आहेत हे सुद्धा रायगड जिल्ह्यामध्येच आहे. घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा आणि जंजिरा. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये बरेचसे किल्ले आहेत. रायगड या जिल्ह्यामध्ये खूप सारे किल्ले आहेत, तर ते सगळे किल्ले आपल्याला लक्षात असायला हवे. तर महत्त्वाचे म्हणजे लिंगाणा, कर्नाळा, मानगड, चंद्रगड, सोनगड, कोटलीगड, सुधागड, अवचितगड, सागरगड, तळेगड, घोसाळेगड, जलदुर्ग जे आहेत काही जलदुर्ग किल्लेसुद्धा आहेत, तर ते आहे जंजिरा, कासा आणि खांदेरी आणि उंदिरी. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे सगळे जे किल्ले आहेत हे जलदुर्ग आहेत. हे जंजिरा, कास, खांदेरी, उंदेरी हे जलदुर्ग किल्ले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही लेणी व शिल्पस्थाने सुद्धा आहेत, तर ते कोणकोणते. तर बघा या रायगड जिल्ह्यामध्ये कोतळीगड, सुधागड, याले, कोंढाणे, थनाले, घांदारपल्ली, कोंठगाव, खंडसांबळे आणि गोमाशी. बघा कोतळीगड, सुधागड, याले, कोंढाणे, थनाले, घांदारपल्ली, कोंडगाव, खंडसांबळे आणि गोमाशी हे सगळे जे आहे लेणी व शिल्पस्थाने या रायगड जिल्ह्यामध्येच आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये एक तलाव आहे, तर तो म्हणते म्हणजे कालाते तलाव या जिल्ह्यामध्ये आहे. कालाते नावाचं जे तलाव आहे हे रायगड जिल्ह्यामध्येच आहे.
हे तुम्ही लक्षात असू द्या. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये कोणकोणती आदिवासी जमाती आढळतात. हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणती आदिवासी जमाती आढळतात आणि या सगळ्या आदिवासी जमाती तुम्हाला लक्षातच असायला हव्या. तर रायगड जिल्ह्यामध्ये वारली, महादेव कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, ठाकर, कोकणा आणि कातकरी या सगळ्या आदिवासी जमाती ज्या आहेत या सगळ्या आदिवासी जमाती रायगड या जिल्ह्यामध्येच आढळतात. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही उद्योगधंदे आहेत. तरी ते उद्योगधंदे कोणकोणते आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये खापोली या ठिकाणी कागद उद्योग निर्मिती केंद्र आहे. ठीक आहे, कागद उद्योग निर्मितीचे केंद्र आहे ते आहे खापोली या ठिकाणी. खोपोली म्हणतो तर या ठिकाणी कागद उद्योग निर्मिती केंद्र आहे. त्याचबरोबर पेन या ठिकाणी लाकडी उद्योग केंद्र आहे. त्याचबरोबर महाड या ठिकाणी पंचतारांकित औद्योगिक वसाहतसुद्धा याच ठिकाणी आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे श्रीवर्धन या ठिकाणी मासेमारी केंद्र आहे. ठीक आहे, ही सगळी तुम्ही माहिती लक्षात असू द्या. नंतर या जिल्ह्यामध्ये काही विशेष जी माहिती आहे या जिल्ह्याबद्दल आपण बघून घेऊया. तर या रायगड जिल्ह्याचे पूर्वी जे नाव होतं ते या रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं जे नाव होतं ते होतं कुलाबा. या अशा नावाने, कुलाबा या नावाने पहिले या जिल्ह्याला ओळखलं जात होतं. या त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे अष्टविनायक आहे म्हणजे जे आठ गणपती आहेत, तर आठ गणपतीचे जे स्थान आहे त्याच्यापैकी काही जे गणपतीचे स्थान आहे या रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर ते कोणकोणते आपण बघूया. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी महड म्हणजे मढ येथील वरद विनायक, बघा महड या ठिकाणचे जे गणपतीचे स्थान आहे अष्टविनायकपैकी एक ते आहे वरद विनायक. आणि त्याचबरोबर पाली या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचं म्हणजे बल्लाळेश्वर या गणपतींची या ठिकाणी मंदिरे आहेत. कोणता? वरद विनायक आणि बल्लाळेश्वर हे जे गणपती अष्टविनायकपैकी दोन स्थाने आहेत हे सुद्धा हे दोन स्थाने रायगड या जिल्ह्यामध्येच आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा रायगड, मुरुम जंजिरा, कुलाबा आणि सरसगड इत्यादी किल्ले याच जिल्ह्यात आहे. आपण किल्ले बघितलेलेच आहे. हे काही महत्त्वाचे किल्ले रायगड, मुरुम जंजिरा, कुलाबा, सरसगड इत्यादी किल्लेसुद्धा याच जिल्ह्यात आहे. आपण वर बघितलेलेच आहे की कोणकोणते किल्ले या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंतर्गत भागात कातकरी व ठाकर या आदिवासी जमाती आढळतात. आपण वर बघितलेलेच आहे की या जिल्ह्यामध्ये मल्हार कोळी, ढोर कोळी, कातकरी, ठाकर इत्यादी आदिवासी जमाती आढळतात. तर या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा जो पूर्वेकडील भाग आहे तर या पूर्वेकडील भागामध्ये कातकरी आणि ठाकर या आदिवासी जमाती आढळतात. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा रायगड जिल्ह्याचे अलिबाग हे मुख्य ठिकाण आहे. आपण जसं मी सांगितलेलंच होतं तुम्हाला की सगळ्या जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे, मुख्य ठिकाण जे आहे ते त्या तो जिल्हाच असतो. म्हणजे यवतमाळचा यवतमाळ, नागपूरचा नागपूर, पण रायगड जिल्ह्याचं असं नाही आहे. रायगड जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते आहे अलिबाग. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे अलिबाग आहे ते हे मुख्य ठिकाण पूर्वी मराठ्यांचे आरमार प्रमुख अँग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण होते. बघा रायगड जिल्ह्याचे जे अलिबाग आहे हे मुख्य ठिकाण पूर्वी मराठ्यांचे आरमार प्रमुख आंग्रे यांचे राजधानीचे ठिकाण होते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील घारापुरी लेणी ही सुद्धा प्रसिद्ध आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतरचा पॉइंट म्हणजे महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य ते कोणते. तर ते आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य होते. आणि त्याचबरोबर पहिले जलविद्युत केंद्र हे खापोली हे होते. खापोली हे रायगड जिल्ह्यातच होते. म्हणजेच बघा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य हे कर्नाळा हे रायगडमधलेच आहे. ठीक आहे, त्याचबरोबर पहिले जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातलं खोपोली हेच होतं. आणि हे सुद्धा रायगड या जिल्ह्यामध्ये, इथे राजगड झालं तर रायगड या जिल्ह्यामध्येच आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा लोणेर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठसुद्धा याच ठिकाणी आहे. लोणेर या येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. नंतर बघा गागोद या ठिकाणी आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थानसुद्धा या ठिकाणी आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा शिरढोण. तर शिरढोण या ठिकाणी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान जे आहे हे आहे शिरढोण या ठिकाणी. ठीक आहे, ही सगळी तुम्ही जी माहिती आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. कारण की हे जे सगळे पॉईंट तुम्ही बघितलेले आहे
याच्यावर या सगळ्या पॉईंटवर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे जे सगळे पॉईंट आहे तुम्ही लक्षात ठेवण्याचे आवर्जून प्रयत्न करा, कारण की याच्यावरच आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे सविस्तर बघण्याचा प्रयत्न करा. याची जी PDF आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे, आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ही सगळी PDF. आणि सगळ्या जिल्ह्याची सुद्धा मी ज्या जे जे जिल्ह्यांचे व्हिडिओ बनवलेले आहे त्या जिल्ह्यांची सगळ्या जिल्ह्यांची जी PDF आहे ती सुद्धा सगळी टेलिग्राम चॅनलवर आहे. जर तुम्हाला हवी असल्यास तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता. आणि जर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही मिस्टेक आढळल्यास ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून ती मी मिस्टेक जी आहे चूक जी आहे ती सुधारू शकेल आणि तुम्हाला ती सुधारून तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. त्याचबरोबर जर मित्रांनो आणखी सुद्धा कुठल्या जर तुम्हाला टॉपिकवर जर व्हिडिओ हवे असल्यास ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर जसं माझं होईल तसं तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.